मुंबई महापालिका निवडणुकीत यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अवघे 9 नगरसेवक निवडून आले. मात्र विशेष बाब म्हणजे यात 8 महिला आहेत. या सगळ्यांचं कौतुक करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण केंद्रात नवनिर्वाचित नगरसेवकांना मार्गदर्शन केलं. जे राज्यकर्ते राज्यकर्त्यांच्या अधिक जबाबदारी असते. राज्यकर्त्यांच्या मनाविरुद्ध सुद्धा एखादी गोष्ट घडली आणि ती समाजात न येत असेल तर ती डायजेस्ट करायची असते. आपण कटुता वाढेल अशा प्रकारचं काम करता कामा नये, पण इथं कटुता जाणीवपूर्वक वाढवण्याची पावलं ही टाकली जात आहेत आणि त्याचं मुख्य कारण राज्यकर्तेच याच्यात सहभागी आहेत. बैठकीनंतर राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शिवसेनेवर चांगलाच निशाणा साधला. त्याचवेळी राज्यात जिथे सत्ता स्थापन करणं शक्य आहे तिथे काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचा निर्णय झाल्याचंही त्यांनी सांगितलं. कसं आहे की मी कालही बोललो आजही सांगतो की शिवसेना सत्तेतून बाहेर पडण्याचं धाडस आज दाखवेल असं मला बिलकुल त्या ठिकाणी वाटत नाही. आज दोन्ही भूमिकेत हे दोन्ही पक्ष ज्या पद्धतीने आज निवडणुका लढत आहेत ठीक आहे. फार काळ महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हे काही चालेल असं मला वाटत नाही. गेल्या महिन्याभरात एकमेकाचं जे वस्त्रहरण झाले ती माणसं आता कशी एकमेकाला सावरत आहेत हे बघणंसुद्धा थोडंसं कुतूहलाचं राजकीयदृष्ट्या होईल. मुंबई महापालिकेतील राष्ट्रवादीच्या भूमिकेशी मात्र यावेळी फारसे बोलणे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी टाळले असून 3-4 दिवस वेट अँड वॉच या भूमिकेत असणार असल्याचंही त्यांनी म्हटलं. मुंबई लाईव्ह.